पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. चपळाला रुग्णालय झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. अचानक मृत्यू अपघात मृत्यू थांबवायलाच पाहिजे, थांबवायलाच पाहिजे, थांबवायलाच पाहिजे. गर्भवती माता आणि त्यांना होणारा त्रास थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. अतिदुर्गम भागातील माणसांचा मृत्यू फक्त रुग्णालयाअभावी होतोय, तो थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. पालघर तालुक्यातील सफाळे येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाळे परिसर संघर्ष समितीचे धरणे आंदोलन गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले. सफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालय नसल्याने उपचाराअभावी मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संघर्ष समितीने मागील 3 वर्षापासून पाठपुरावा करीत असून गुरुवारी आक्रमक भूमिका घेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांनी लेखी पत्र दिल्याने आंदोलनही स्थगित करण्यात आले होते. खरं म्हणजे सफाळे पूर्व पश्चिम भागातील 50 ते 60 छोट्या मोठ्या गावांचा सुमारे 1 ते 1.5 लाख लोकसंख्येचा भार असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वेळेवर उपचार मिळत नाही. दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत असून या भागात सुसज्ज रुग्णालय नसणे म्हणजे खेदाची बाब आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रावर जादा लोकसंख्येचा भार असल्याने अपुऱ्या औषध पुरवठा, ऑक्सिजनची सेवा नसणे, महिलांच्या प्रसूतीदरम्यान त्यांना प्रयत्न करून शेवटच्या क्षणी पुढे घेऊन जावे लागते, अशा परिस्थितीत जीवाशी होणारा खेळ, रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल, हे यासाठी सफाळे येथे सुसज्ज रुग्णालय होणे आवश्यक आहे व ही काळाची गरज असून सफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालयासाठी सफाळे परिसर संघर्ष समिती मागील 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व सदस्या भारती कांबळे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोदाडे यांनी आंदोलनकर्त्याची भेट देऊन शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन देण्यात आले. यानंतर उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांची शिष्टमंडळाने भेट देऊन लेखी निवेदनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत काळे, मंगेश घरत, नचिकेत पाटील, अंजली कुडू, कार्तिकी चुरी, सुनील निमकर, रामकृष्ण पाटील हे इतर लोक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.